जम्मू काश्मीरच्या सुंदरबन सेक्टरमध्ये पाकिस्ताननं केलेल्या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना शहीद झालेले धुळे जिल्ह्याच्या खलाणे गावातील जवान योगेश भदाणे यांच्यावर आज 2:30 शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. शहीद जवान योगेश भदाणे यांच्या अंतिम प्रवासाची तयारी गावकरी आणि प्रशासनानं केली आहे. खलाणे गावासह अन्य गावांमध्ये देखील ग्रामस्थांनी रांगोळ्या काढून शहीद योगेश यांना आपली श्रद्धांजली अर्पण केली आहे. जिल्हा प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी खलाणे गावामध्ये उपस्थित आहेत. शासकीय इतमामामध्ये शहीद योगेश यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. आपण पाहतोय पाकिस्तानला प्रत्युत्तर देत असताना शहीद झालेले धुळे जिल्ह्यातील खलाणे गावाजवळील जवान योगेश भदाणे यांच्यावर आज शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. जम्मू काश्मीरच्या सुंदरबन सेक्टरमध्ये पाकिस्ताननं गोळीबार केलेला आणि या गोळीबाराला प्रत्युत्तर देत असताना धुळे जिल्ह्याच्या खलाणे गावातील जवान योगेश भदाणे हे शहीद झाले. या संदर्भात अधिक माहितीसाठी फोनलाईनवरून आपले प्रतिनिधी मनीष मासोळे आपल्यासोबत आहेत. मनीष, आपण पाहतोय शहीद झाले आहेत धुळे जिल्ह्यातील खलाणे गावातील हे जवान, त्यामुळे संपूर्ण खलाणे गावावरच एक शोककळा पसरलेली आहे आणि आता 2:30 शासकीय इतमामामध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. काय अधिक माहिती आहे मनीष? वृषाली, या ठिकाणी शहीद योगेश भदाणे यावर आज अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. या ठिकाणी गावाने पूर्ण तयारी करण्यात आलेली आहे. गावाबाहेर असलेल्या एका शेतामध्ये अंतिम विधीसाठी एक चबुतरा तयार करण्यात आला असून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर योगेशला श्रद्धांजली वाहण्याचे बॅनर लावण्यात आले आहे आणि गावामध्ये प्रत्येक घराच्या समोर रांगोळी टाकून या शहीद जवानाला श्रद्धांजली देण्यात येत आहे. या ठिकाणी हजारो नागरिक संपूर्ण जिल्ह्यातून त्याला श्रद्धांजली देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे. या ठिकाणी हे जे गाव आहे या गावामध्ये जवळपास 15 जवान या आपल्या भारतीय लष्करात आहे. त्यापैकी योगेश भदाणे याचा जो मृत्यू झाला त्यामुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे योगेश भदाणे हा एकुलता एक असून त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांना त्याचं वाईट वाटतं आणि या ठिकाणी त्याच्या घराजवळही मोठ्या प्रमाणावर गर्दी झालेली आहे आणि येत्या 2 तासानंतर त्याच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. धन्यवाद मनीष आपण दिलेल्या या माहितीबद्दल.